शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. संभाजी भिडे यांनी नाशिकमधील एका सभेत आपल्या झाडाचा आंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचं विधान केलं होतं. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने समिती स्थापन करून सर्व प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली होती. चौकशीअंती भिडे यांच्यावर ठपका ठेवून प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.